तुम्ही लहान मुलांना बुडणे आणि तरंगणे ह्याबद्दल असे शिकवू शकता तुम्ही एका मोठ्या वाडग्यात पाणी भरा आणि मग मुलांना वेगवेगळ्या गोष्टी निवडून आणायला सांगा जसं की छोटी काठी झाडाचं पान चमचा आणि छोटासा दगड मग मुलांना एक गोष्ट निवडायला सांगून विचारा तुला काय वाटतं ही गोष्ट पाण्यात तरंगेल की बुडेल मुलांनी अंदाज लावल्यावर ते परीक्षण करून बघतील की त्यांनी निवडलेली गोष्ट पाण्यात तरंगते की बुडते मग तुम्ही उरलेल्या गोष्टींनी पण तसेच परीक्षण करून बघा हा उपक्रम मुलाला त्याचे अंदाज बांधण्याचे आणि निरीक्षण करण्याचे कौशल्य विकसित करण्यास मदत करेल